नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचं सर्वव्यापी सर्वसमावेशक असं राष्ट्रीय नेतृत्व म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सर आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी थेटपणे चर्चा करणार आहोत आणि सध्या जी राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे ती कोणत्या दिशेनं जाताना पाहायला मिळते त्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, ज्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा महानगरपालिकांची निवडणूक असो, अंतिम टप्प्याच्या या प्रचारात जर बघितलं तर अगदी राहुल गांधींना जसं पप्पू म्हटलं गेलं तसं नरेंद्र मोदींना फेकू आणि आता देवेंद्र फडणवीसांना गाजरं दाखवली जात आहेत. एक वेगळ्या स्वरूपाचा एक प्रचार जो आहे तो घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. अशा स्वरूपाचा प्रचार तुम्ही बघितला होता या अगोदर कधी? मी याच निवडणुकीमध्ये व्यक्तीभोवती आणि व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या प्रचाराची एक स्थिती पाहतोय. ती महाराष्ट्रात पाहतोय, देशामध्ये पाहतोय. देशामध्ये जनरली राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि 4 किंवा 5 राज्यात निवडणूक होते, असतात तर ती काही स्थानिक निवडणूक नाही. आणि त्यामुळे साहजिकच एक नॅशनल इश्यूज आणि त्यासंबंधीची आपली भूमिका किंवा जे राज्य करते त्यांचा त्यासंबंधीचं धोरण जर पसंत नसेल तर त्यासंबंधीची आपली मतं ही मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न आत्तापर्यंत साधारणतः केला जात असे. पण यावेळेला पहिल्यांदा फार व्यक्तिगत हल्ले सुरू झालेले बघायला मिळतात. लहान कार्यकर्ते किंवा लहान वक्ते त्यांनी व्यक्तिगत हल्ले केले स्थानिक पातळीच्या निवडणुकीत, हे यापूर्वी घडत नव्हतं असं निघडत होतं. पण जे एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, एखाद्या केंद्र सरकारमधला मोठा पदाधिकारी किंवा राज्यप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात नसत. मी पहिल्यांदा ही गोष्ट पाहिली की प्राईम मिनिस्टरकडूनच व्यक्तिगत हल्ले काही लोकांच्या बाबतीत झाले गेले, ते विशेषतः राहुल गांधीच्या बाबतीत झाले गेले. इतरांना राहुल गांधी आणि अखिलेश यांचं कॉम्बिनेशन आहे त्यासंबंधी धोरणाबद्दल टीका करा, तो त्यांचा अधिकार आहे. पण व्यक्तिगत बोलण्याच्याबद्दल ती काही आवश्यकता नव्हती. आणि ती बोलायला सुरुवात केल्यावर मग त्याला आपल्याकडे अरे म्हणले की काय म्हणतात. आणि समजा हायेस्ट लेवलच्या व्यक्तीकडून थोडं बोललं गेलं तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी त्याच्या चौफर बोलतात. सर, मुख्यतः जर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे बघितलं तर गेल्या काळातली त्यांची वक्तव्यही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं. ते स्पष्टपणे म्हणतात की महाराष्ट्राचं सरकार हे नालायक आहे. ते याच्या पुढे जात म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्धवट राव आहेत. अशा स्वरूपाचं, म्हणजे बाळासाहेबांची शैली होतीच पण ज्या स्वरूपामध्ये ज्या सरकारमध्ये राहून ती ही भाषा करताय, तुम्हाला हे सरकार कोणत्या दिशेनं जाताना पाहायला मिळतं आणि खरोखर हे सरकार स्थिर वाटतं का? दोन गोष्टी आहेत. सरकारमध्ये राहून या पद्धतीचं बोलणं हे अक्षम्य आहे. हे म्हणजे टीका करायला माझी तक्रार नाही, म्हणजे वेगळ्या पक्षात असते आणि धोरणा पटली नाहीचे त्यासंबंधी बोलले कठूही बोलले तर समजू शकतो. पण तुम्ही मांजेला मांजे लावून मंत्रिमंडळामध्ये बसताय, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बसताय आणि इथे मात्र तुम्ही इतकी टोकाची एकमेकाच्याबद्दल भूमिका मांडताय. आणि उद्धव ठाकरे बोलले त्याहीपेक्षा सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री असे बोलायला लागले की आम्ही उद्या सोडणार आहोत आणि पुन्हा सत्तेत येऊन मुख्यमंत्री आज जे त्यांना तुरुंगात टाकणार आहोत. आता ही भाषा मंत्रीच मांडायला लागले तर त्या मंत्रिमंडळातलं ऐक्य किंवा सामंजस्य यत्किन तिथे राहिलेलं नाही असं दिसतं. असं इतकी टोकाची भूमिका असेल तर त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? तुम्ही सोडून द्या, तुमचा अधिकार आहे. हे फटत नसेल तर त्यासंबंधीची भूमिका मांडायला, पण तिथं बसून हे मांडणं हे अजिबात योग्य नाही. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आजपर्यंत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे परस्परांचा आप कसा राखायचा याच्याबद्दलचं भूमिका आत्तापर्यंत त्यांनी समंजसपणाची बजवलेली आहे. पण एका बाजूनं शिवसेनेचे मंत्री बोलतात आणि दुसऱ्या बाजूनं मुख्यमंत्री, त्यांची तर जबाबदारी अधिक असते. जो राज्यप्रमुख असतो आणि जो टीमचा कॅप्टन असतो त्याची जबाबदारी ही अधिक समंजसपणानं आणि एखाद दुसरी गोष्ट दुसऱ्याकडनं काही झाली तरीसुद्धा गेळायची आणि सामंजस्य टिकवायचं अशी असली पाहिजे.
मुख्यमंत्रीसुद्धा ही अति चौकाचं बोलत आहेत आणि त्यामुळं हे कसं एकत्र राहणार मला माहिती नाही. पण गेल्या पूर्ण 2.5 वर्षाच्या मोदी सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर जर नजर टाकली तर विरोधक हे सुडाचं राजकारण सरकार करत आहे अशा स्वरूपाचा आरोप करताना पाहायला मिळतात. तुम्हाला असं जाणवतं की हे सरकार सुडबुद्धीनं वागतंय? दिसतं ना, अनेक ठिकाणी दिसतं, इतर हिंदुस्थानात दिसतं, इतर राज्यात दिसतं. सत्तेचा वापर हा व्यक्तिगत कोणाला तरी नमवण्यासाठी करायचा सहसा असं कधी होत नसेल, पण ते आता होत आहे. सर, उद्धव ठाकरेंनी म्हटलं की ज्या स्वरूपाचा वाद त्यांचा मुख्यतः भाजपबरोबरचा आहे, सर्व जे स्थानिक राजकीय पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे, या प्रादेशिक पक्षांनी मोट बांधली पाहिजे, तर तुम्हाला असं वाटतं की सध्या भाजपविरोधी ज्या स्वरूपाचं वातावरण देशपातळीवर तयार होत आहे आणि जो प्रस्ताव उद्धव ठाकरे देत आहेत त्या प्रस्तावाचा विचार होऊ शकतो? असं आहे की सगळे प्रादेशिक पक्ष त्याच्यात सहभागी होतील त्यांना माहिती नाही, कारण काही पक्षांचे प्रादेशिक पक्षांना सुद्धा आयडियोलॉजी आहे आणि ती आयडियोलॉजीच्या मध्ये जे बसत नाही ते कधी करणार नाही, आणि म्हणून हे सगळे त्याच्यात एकत्र येतील का? एक काही प्रादेशिक पक्ष असे आहेत की भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच आहेत, चंद्राबाबूंचा आहे, TRS आहे, अकाली दल आहे, असे काही पक्ष आहेत त्याच्यावर. त्यामुळं ह्या सगळ्यांचीच वोट बांधली जाईल किंवा सगळेच एकत्र येतील हे तिचा आज तर दिसत नाही. पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या संदर्भात आणि धोरणाच्या संदर्भात जे सहमत नाहीत असे कदाचित उद्याला एकत्रित येण्याच्या संबंधीचा विचार करू शकतात. मग त्याच्यामध्ये जनता दल असू शकते, त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस असू शकते, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते. खरं म्हणलं तर त्याच्यात लेफ्टीसुद्धा यायला हरकत नाही, त्यांची भूमिका तीच आहे. पण लेफ्टीस आणि तृणमूल यांचा संघर्ष इतका आहे की त्यामुळे त्यांना एकत्र येणं तेवढं सोपं दिसत नाही. पण असे काही घटक एकत्र असं आज जसं केरळमध्ये एक लेफ्ट आणि ह्यांचं एकत्रित सरकार आहे, तिथं माझ्याही पक्षाचे मंत्री आहेत, कम्युनिस्टांचे आहेत, इतरही पक्षांचे आहेत, आणि ते त्या ठिकाणी एक पर्याय उभा करू शकले. सर, मुख्यतः शरद पवार म्हणजे सर्वसमावेशक अशा स्वरूपाने ओळखले जातात. उद्धव ठाकरे जो प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव देत आहे, येत्या काळामध्ये शरद पवार या दृष्टीनं काही सुतोवाच करू शकतील किंवा स्वतः पावलं टाकतील या सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी? कसं आहे ते एकदम सांगता येणार नसेल एकत्र एकत्र यावं असं सगळ्यांना होतं, आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी काही अपवाद नाही, त्यांना सगळ्यांना होतं. एकत्र या म्हणजे काय, कशासाठी या, कार्यक्रम काय, धोरणं काय, आपण वेगळ्या अल्पसंख्याकांच्या संबंधीची आपली नीती काय, आपल्या देशामध्ये मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज आणि बौद्ध समाज किंवा असे अनेक घटक आहेत की जे या राज्याचे देशाचे महत्त्वाचे घटक आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी एक वेगळी भूमिका घेतली, धर्मातीत राजकारणाच्या संबंधीची भूमिका स्वीकारली नाही, तर ते म्हणजे असा एक मी उदाहरण म्हणून सांगितलं. असे काही प्रश्न आहेत की त्या सगळ्या प्रश्नावर वैचारिक त्याशिवाय या गोष्टी तशा एकदम सांगता येणार नाही. सर, आपण राष्ट्रीय पातळीवरची चर्चा करतोय, मुख्यतः जर काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत नजर टाकली तर काश्मीर ज्या स्वरूपाचा चिघळलेलं वातावरण पाहायला मिळतं तो विषय त्या अगदी तमिळनाडूच्या राजकारणातली अस्थिरता, अनेक सीमावर्ती भागातली राज्य ही अस्थिर आहेत अशा स्वरूपामध्ये, तुम्ही स्वतः संरक्षण मंत्री होतात देशाचं, हे सरकार या सीमावर्ती राज्यांमध्ये अंतर्गत सुरक्षा राखण्यामध्ये अपयशी ठरत आहे असं चित्र तयार झालं? मला सगळ्यात चिंता दोन राज्यांची अधिक वाटते, एक तमिळनाडू आणि दुसरं जम्मू आणि काश्मीर. या दोन राज्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून सामंजस्य निर्माण करण्याची खबरदारी घेतली नाही आणि केंद्र सरकार आणि ती राज्य यांच्याशी सुसंवाद वाढवला नाही, तर जर आपण विघटनाच्या रस्त्यावर जाऊ का कायशी शेती वाटते. कारण की जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा अतिरेकी भूमिका घेणारे लोक आहेत. आज जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनीसुद्धा कधी कधी टोकाची भूमिका पूर्वी घेतलेलं आपल्या वाचनात आलेलं आहे, घडलं नाही काही पण भूमिका घेतलेली होती. आणि उद्या ते आणि त्यांचे सहकारी नक्की एखाद्या दिवसा प्रश्नावर जर मतभेद झाले तर टोकाची भूमिका घेऊ शकतात अशी शंका लोकांच्या मनात आहे, एक. आणि दुसरं म्हणजे
तमिळनाडूमध्ये हा इदमचा प्रश्न आहे किंवा द्रविडियन इशू मांडण्याच्या संबंधीचे पूर्वीचा प्रश्न, अगदी डी एम केच्या जन्मापासून त्याच्यामध्ये एक वेगळेपणा कुठं ना कुठंतरी वास करतो असं आपण पाहिलेलं आहे. सुदैवानं अनेक लोक होऊन गेले, करुणानिधी सरकार नेता किंवा त्याच्या पूर्वीचे नेते, या सगळ्यांनी देशाशी सुसंगत अशा प्रकारची भूमिका घेतली अगदी जयललितापर्यंत. त्यामुळे ठीक आहे, पण त्याच्याशिवाय वेगळी भूमिकेची मांडणी करणारी लिडरशिप आणि संघटन त्या राज्यात आहे. आणि ज्यावेळी टोटला अस्थिरता होते त्यावेळी अशी प्रवृत्ती ही लोकवर करते आणि त्याला प्रोत्साहनसुद्धा मिळतं आणि ते समाजाच्या, राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं काळजी करण्यासारखं आहे. सर, हा झाला अंतर्गत बाह्य सुरक्षेच्या दृष्टीनं मांडलेला विषय. जर आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा विचार केला आणि तिथल्या आत्ताच्या ज्या आर्थिक अस्थिर परिस्थितीकडे बघितलं, तर शेतकरी जो बहुसंख्य आहे ग्रामीण भागातला, त्याला नोटबंदीनं मोठं नुकसान झालं असे चित्र तयार झालं आहे. आणि इतकंच नाही तर मालाला उठाव नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जी चर्चा होणं अपेक्षित होतं जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून, ती चर्चा ही कुठेही राजकीय वर्तुळात होताना दिसत नाही. आणि फक्त जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला, व्यक्तिगत आरोप आहेत किंवा अस्मितेचे प्रश्न आहेत, तर या प्रश्नांना कशा स्वरूपात आपण सोडवणार? म्हणून मी किंवा राष्ट्रवादीच्या वतीनं मी जे या सगळ्या निवडणुकीचं व्यासपीठ वापरतो आहे ते हे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातल्या व्यक्तिगत गोष्टीत आम्हाला काही रस नाही. खरं सांगायचं म्हणजे राज्याच्या जनतेलाही रस नाही. खरे प्रश्न तुम्ही म्हणता तेच आहेत, नोटबंदीच्यामुळं शेतकरी असो छोटा व्यावसायिक असो या सगळ्यांच्यावर परिणाम झाले. कॉटेज इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांच्यावर परिणाम झाले. आज जर आपण बघितलं मालेगाव किंवा भिवंडीमध्ये पावर लूमचा व्यवसाय, प्रचंड परिणाम त्याच्यामध्ये झाले. आणि शेती अर्थव्यवस्था तर कोलवरून फरायची वेळ आली, किमती सगळ्या प्रकारच्या घसरलेल्या आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी या निवडणुकीच्या माध्यमातून एक जनमत तयार करण्याची अत्यंत गरज आहे. आणि मी तरी माझ्या प्रत्येक मुलाखतीत काही प्रचारावर कुठं भाषण द्यायला गेलो नाही, पण हीच गोष्ट कटाक्षानं सांगतो आहे. आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना जे फील्डवर आहेत त्यांना हेच सांगितलं आणि ते हेच मागणी करतात. आज या सगळ्या प्रश्नावर आपण जागृती निर्माण करून सरकारला करेक्टिव्ह ॲक्शन घेण्याच्या संबंधीची एक आग्रही भूमिका आपण जनमानसाच्या माध्यमातून रेट्यातून तयार केली पाहिजे. आणि ती ही निवडणूक आम्हाला असं वाटतं महत्त्वाची संधी आहे. सर, हा ज्यावेळेला आर्थिक विकासाचा प्रश्न येतो आहे, राहुल बजाजही काल म्हटले की अखेरीस सरकारनं काय साध्य केलं, राजू बजाज म्हटलंय माफ करा, की काय साध्य केलं नोटबंदीनं, तर एक व्यापारी समाजाची किंवा व्यापारी वर्गाची कशा स्वरूपाची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचते आणि याचा परिणाम हा मुख्यतः उद्योग जगतावर कसा पाहायला मिळतो? हे दोन गोष्टी. आता मुंबईमध्ये मध्यम व्यापारी वर्ग आहे हा भारतीय जनता पार्टीचा अत्यंत प्रचंड पाठिंबा देणारा वर्ग होता. आता त्या वर्गाशी सुसंवाद साधायची संधी ज्यावेळी मला मिळाली, आता परवा पुण्यातसुद्धा व्यापारी असोसिएशनच्या एका बैठकीला मला बोलवलं होतं. या सगळ्यांच्यात आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, आम्ही सगळ्यांनी भाजपला पाठिंबा दिला, अच्छे दिन हेच आणणार म्हणून पाठिंबा दिला, आता आम्ही यांना येतकिंचीची पाठिंबा देणार नाही. ही भावना मुंबईत बघायला मिळते व्यापाऱ्यांच्या, पुण्यामध्ये बघायला मिळतात. ही प्रातिनिधिक आहे. हे सगळं चित्र आज या ठिकाणी व्हायला लागले आणि त्याचं कारण नोटाबंदीच्यामुळं पूर्ण व्यवस्था न केल्यामुळं, म्हणजे ब्लॅक मनीच्या विरुद्ध हल्ला योग्य आहे, पण ब्लॅक मनीच्या विरुद्ध हल्ला करत असताना आपण करन्सी एवढी ज्या वेळेला 84% करन्सी मार्केटमध्ये घालवतो त्याला पर्यायी त्या व्यवस्था केली पाहिजे ना. आणि त्याच्यात काही फरक झाला उलटा फायदा झाला हे पहिल्या दिवसापासून सांगतात. सुदैवानं आज किंवा काल नव्या गव्हर्नरने रिझर्व्ह बँकेच्या सांगितलं, त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला की या या गोष्टी झाल्या होत्या त्या आम्ही आता दुरुस्त करतो आहे, दुरुस्त व्हायला लागल्या, दुरुस्त करतो आणि दुरुस्त व्हायला लागल्या याचा अर्थ दुरुस्त करायची वेळ आली होती आपल्या कृतीने हे स्पष्ट झालं. आणि म्हणून मी मागच सांगितलं होतं की ब्लॅक मनीच्या विरुद्ध हल्ला ठीक आहे, ऑपरेशन तुमचं योग्य आहे, पण ऑपरेशन योग्य करत असताना आफ्टर केअर जर पेशंटची दिली नाही तर पेशंट दगावतो
आज भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती ती करून ठेवलेली आहे. सर, पश्चिम महाराष्ट्रावर जर आपण आलो तर पुणे हे तसं राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं केंद्र, पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड, यामध्ये भाजपनं ज्या स्वरूपाची ताकद लावली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ता भाजपलाच मिळावी या दृष्टीनं जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांकडे तुम्ही कसं बघताय, आणि त्यामुळं अनेक प्रमुख नेते जे राष्ट्रवादीतले होते ते त्या त्या भागातले भाजपबरोबर जाण्याची प्रक्रिया जी ती पाहायला मिळाली, यामुळे राष्ट्रवादीला एक मोठं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? दोन गोष्टी आहेत. असं म्हणजे भाजपचा सगळा प्रयत्न, विशेषतः मुख्यमंत्र्यांचा, जी इतर पक्षांची बलस्थाने त्या ठिकाणी हल्ला करण्याची आहे. मुंबई शहरामधला त्यांचा हा सगळा हल्ला शिवसेनेच्या विरुद्ध आहे. पिंपरी चिंचवड पुणे शहरातला हल्ला राष्ट्रवादीच्या विरुद्ध आहे. इतर ठिकाणी नाशिकचा हल्ला कदाचित मनसेच्या विरुद्ध असेल, असं कुठे ना कुठेतरी त्यांनी हेच योजलेलं आहे. बेसिकली त्यांना ह्या सगळे लोकांच्या संस्था आपल्या हातात पाहिजेत आणि म्हणून सगळ्या मार्गाने ते प्रयत्न करतात. त्याच्यातलं एक प्रचंड पैशाची गुंतवणूक आणि दुसऱ्या बाजूनं जे लोक सत्तेच्या साठी आणि सत्तेच्या भोवती राहतात आणि आज ते सत्तेच्या सत्ताधारी पक्षात नाही, ते इतर पक्षाबरोबर आहेत, ते कसे काढून घेता येईल? नाशिकमध्ये मनसेचे लोक, मुंबईमध्ये इतर पक्ष कोणी असतील ते लोक, पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे लोक, ही सगळी भरती करण्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हे घेत असताना इतर पक्षातले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संबंधीचा ज्यांचा लौकिक आहे त्यांनाही ते घेतात, किंवा इतर पक्षात नसले पण गुन्हेगारी आहेत त्याही लोकांना घेतात. आणि स्वच्छपणाने मी सरकार मंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं किंवा ते आमच्या पक्षात आल्याच्यानंतर त्यांना स्वच्छ करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्या संधीचा फायदा ते घेत असतील तर चुकीचं काय? याचा अर्थ स्वच्छ कसल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारची माणसं आपल्या संघटनेत येऊन ती संघटना भले गुंडांच्या हातात गेली तर चालेल पण ती शक्ती आपल्या हातात असली पाहिजे. हे धोरण जो ज्याचा लौकिक एकेकाळी स्वच्छ असं असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी केलं याचं माझ्यासारख्याला मोठं आश्चर्य वाटतं. सर, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाखतीच्या, मुख्यतः राज्यातलं सरकार अस्थिर झालं आहे अशा स्वरूपात शिवसेना चित्र तयार करते. तुम्ही म्हणालात की पाठिंबा काढून घेतील असं दिसत नाही, पण एकीकडे ही भीती व्यक्त केली जाते जर सेनेनं पाठिंबा काढला तर कोणत्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून किंवा आतून पाठिंबा देणार नाही, आणि ही जी एक भीती आहे शिवसेनेत त्यामुळे शिवसेना पाठिंबा काढून घेत नाही, याला तुम्ही कसं बघता? म्हणून माझं स्वच्छ सांगणं असं आहे की जर आज हे भाजपचं सरकार जावं हे राज्याच्या हिताची बाब आहे आणि ती शिवसेना प्रमुखांनाही पटली, बाकीच्या इतर पक्षांनाही पटलेली आहे, आम्हालाही पटलेली आहे. तो पाठिंबा काढून घेण्याची भाषा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी बोलून दाखवली, वर्तमानपत्रात त्यांच्या मुखपत्रांचा सुद्धा आली. त्यांचं म्हणणं असं आहे जे आज माझ्या वाचनात आलं की आम्ही काढू पण तुम्ही देणार नाहीची खात्री काय, आणि ती खात्री मला वाटत नाही. माझं सांगणं त्याला असं आहे किंवा आम्ही लेखी राज्यपालांना असं पत्र द्यायला तयार आहोत की या सरकारला आमचा पाठिंबा आज नाही, उद्याही राहणार नाही, आणि उद्या वेळ आली तरी आम्ही पाठिंबा देणार नाही. आणि त्या पत्राची प्रत गव्हर्नरला आणि ठाकरे उद्धव त्यांच्याकडे द्यायला मी माझ्या पक्षाचं विधिमंडळाचा नेता जयंतराव पाटील, माझ्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत सुनील तटकरे आणि माझ्या पक्षाचेच वर्षाऊचे विरोधी पक्षनेते आहेत धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते अजित पवार या सगळ्यांच्या सहीचं पत्र राज्यपालांना आमचा पाठिंबा नाही हे देणार आणि त्याची प्रत ही उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी आहेत. पण आमची अट एकच आहे की आम्ही हे पत्र उद्धव ठाकरेंच्याकडे हवाली करतो गव्हर्नरचंसुद्धा. त्यांनी तसंच पत्र पाठिंबा काढून घेण्याचं गव्हर्नरला नेऊन सादर करावं आमच्या या लोकांच्या समवेत एक 24 तासात, तर
माझी काही त्याला हरकत नाही. राष्ट्रवादीचं आम्हाला त्यांना लिखित स्वरूपामध्ये द्यायची तयारी आहे आणि लिखित स्वरूपामध्ये ठाकरेंनीसुद्धा गव्हर्नरला पाठिंबा काढून घेतल्याचं कम्युनिकेट करावं म्हणजे ह्या प्रश्नाची चर्चा थांबेल. सर खूप खूप धन्यवाद. ज्या महाराष्ट्राला आपण जी वेळ दिली त्यासाठी शरद पवार साहेबांनी थेटपणे सांगितलं आहे की जर शिवसेना पाठिंबा काढून घ्यायला तयार असेल देवेंद्र फडणवीस सरकारचा तर राष्ट्रवादी काँग्रेस लिखित स्वरूपात राज्यपालांना या सरकारला आम्ही पाठिंबा देणार नाही हे द्यायला आम्ही तयार आहोत आणि त्यामुळे ही योग्य वेळ आहे राज्याच्या हितासाठी हे सरकार पडावं अशी. इथेच थांबूयात. बघत रहा जय महाराष्ट्र.